साताऱ्यामध्ये शौचालयातल्या खोडसाळपणामुळे सर्वांचीच झोप उडाली. रविवार पेठेत महिलांच्या शौचालयात रात्रीच्या सुमारास एक विद्रूप चेहऱ्याची महिला बसलेली आढळली. आधीच लाईट नव्हत्या, त्यात चादर गुंडाळून पांढऱ्या फटक चेहऱ्याची बाई तिथे बसलेली आढळली, त्यामुळे महिलांचा थरकाप उडाला. महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी बॅटरीच्या उजेडात पाहणी केली तेव्हा या सर्व प्रकारावरून पडदा उठला. कुणीतरी खोडसाळपणे कपड्याच्या दुकानातला पुतळा शौचालयात बसवला होता. दरम्यान नगरपालिका कर्मचाऱ्यांनी हा पुतळा इथून हटवला. आलो होतो बाथरूमला, घाबरून पळून गेलो. आलो, आजूबाजूची लोक बोलवली, पण त्यांनी बघितलं बॅटरीनं, तर बॅटरीनं पण दिसाना. परत मग मोबाईलचा टॉर्च लावला, त्यांनी पण दिसाना. मग मोठी बॅटरी मागवली, मग बघितलं तर हा भाऊला लिपस्टिक वगैरे लावून हे करून, मग आम्ही बोंबलो तर अर्धत पळत गेलो. कुणीतरी खोडसाळ पाण्याच्या ठिकाणी स्टॅच्यू तिथे ठेवला होता.